तसेच देव बरं करू म्हणटा तुमच्या सगळ्यांचे एट शॉर्ट नोटीस तुम्ही हांगा आयले म्हणून. आज प्रेस घेवपाक कारण खूब आसा. तेतूंतलें मेन कारण म्हणजे एमजी पार्टीच्यान आज दोन कॅन्डिडेट भायर सरले, बीजेपीक जॉयन जाले आनी कितलेशेच कॅन्डिडेट तेजे कितलेशे वर्कर भायर सरपाचे आसा. कारण गोंयभर लोकांक म्हणजे जे जे कॅन्डिडेट आसा तेंच्या मदीं अवेरनेस जाल्या, तेंकां जाणीव जाल्या की हे डिलर आसा, ते डिलर त्या कॅन्डिडेटाच्या नांवान लोकां कडल्यान पयशे घेता आनी त्या कॅन्डिडेटांक पावना. लास्ट इलेक्शन 2017 तेंच जाल्लें की खूब लोकां कडल्यान पयशे घेतले, 80-80 लाख प्रत्येक कॅन्डिडेटाक दिलो म्हणून सांगले. वेरेज कितलेशेच कॅन्डिडेट अजूनय रिणान आसा, कारण तेंचे ते 80 लाख तेज्या नांवान घेतलेले ते तेंकां पावले ना. बिसायड्स हे सोडपाक कारण म्हणजे मेन कारण की डिलर हे कोणाकूच कॉन्फिडन्सान घेयना. कॉन्फिडन्सान घेयनासतना युती केली, आज प्रवीण हल्लेकरान ओपन केलो. अशे प्रत्येक मतदाराचे मनान हे आसा, भय आसा की हे फक्त एक फॅमिली ठरयता काय म्हणून. दे आर इनसेक्युअर्ड, तांकां कांयच सेक्युरिटी ना, कॉन्फिडन्सान घेवप ना आनी जे कितें चल्लां ते आपले सेल्फीश हेका चल्लां, फक्त फॅमिली अपलिफ्टमेंट इतलोच तेंचो प्रोग्राम आसा म्हणून खूब भायर सरल्या. अजूनय कितलेशे भायर सरपाचे आसा, कारण ज्या तरेन हांव तेंचे कडेन उलयलां प्रत्येक कॅन्डिडेटा कडेन आनी वर्करा कडेन, थंयच्यान प्रत्येकाक थंय भंय दिसपाक लागला की हे आमकां फटयतले म्हणून. पयशे पयलीं पयशे मोडा, मागीर आपूण दिता, मागीर आपूण दिना. त्याच बरोबर टीएमसीनी तितकी तशीच मजा केल्ली आसा. प्रत्येक कॉन्स्टिट्युएंसीन 4-4, 5-5 कॅन्डिडेट घेतलेले आसा आनी प्रत्येकाक सांगलां तिकेटी दिता. पयर हांवें सांगलें सांतांद्री, पेडण्या, अशे प्रत्येक कडेन फोण्या, अशे प्रत्येक कडेन कॅन्डिडेट घेतल्या तेंकां तिकेटी दिता म्हणून. आनी नॅचरली प्रत्येक कॉन्स्टिट्युएंसीन एकट्या कोणा तरी तिकेट मेळटली, बाकीचे 4 जाण कितले एक्स्ट्रा घेतल्या तितले पार्टी सोडपाचे आसा. कारण हे फक्त फोटोबाजी तितलीच कामां करता. टीएमसी किंवां ती कंपनी सगळ्यांक घेता आनी फक्त लोकांक फटयता, कॅन्डिडेटांक फटयता. आनी तेतूंत मेन म्हणजे आतां टॉनी डायस म्हणून बाणावलीचो कॅन्डिडेट घेतलो आनी हांव ताका व्हरपाक टीएमसीन व्हरपाक रिस्पॉन्सिबल आशिल्लो आनी ताका तिकीट दिता म्हणून एश्युरंस दिला. तेंची आयडिया कितें आसा, ताका तिकीट दिवचें ना कारण सगळ्यांक जगजागीर आसा, ताका टॉनीक तिकीट मेळची ना. तेंची आयडिया कितें की तेंचो कॅन्डिडेट रावप, टॉनीन वेगळो इंडिपेंडंट रावत आनी बाकीच्या पार्टीनी आपआपले कॅन्डिडेट दवरप, म्हणजे ऑटोमॅटीक तेंचो कॅन्डिडेट निवडून येतलो, ही तेंची मेंटेलिटी. आनी ह्या मेंटेलिटी प्रमाणे म्हाका दिसता ते बेंगालाच्यान उलयता. बेंगालाक लोक तुमच्या स्ट्रेटजी प्रमाणे चलता आसतले, पूण गोंयान प्रत्येक जाण आपलो ब्रेन वापरता, आपली तकली वापरता आनी पॉसिबिलिटी आसा. बाणावली सारक्या मतदारांत हे तिनूय कॅन्डिडेट एक्स्ट्रा आसात, ऑपोजीट टीएमसीचे कॅन्डिडेट एक जावपाची शक्यता आसा. आनी तशें जर जालें जाल्यार बिगस्ट ग्लो ऑन द फेस ऑफ दॅट कंपनी, ऑन द फेस ऑफ टीएमसी थ्रू आयपॅक. हे हांव म्हाका सांगपाक सोदता. टॉनी डायस म्हाजे कडेन उलयला, टॉनी डायस दर आपल्याक तिकीट मेळना त्याच बरोबर आपूण रिजायन जातलो त्याच दिसा. आनी टॉनी बरोबर, टॉनी इज ए तियात्रिस्ट, टॉनी बरोबर कितले लोक भायर सरतले ताजो अंदाजा ह्या कंपनीक आजून खबर ना. म्हाज्या बरोबर कितले भायर सरल्या आनी म्हाज्या पासून कितली डॅमेज जाल्या ही तांकां खबर ना. अजून खूब डॅमेज जाल्या. मिडिया रिपोर्ट किंवां इनपूट म्हाका मेळटा त्या प्रमाणे तांकां व्हडली मोठी डॅमेज जाल्ली आसा. नवी प्रश्न येता, आतां लोकांक आयपॅक कंपनी कित्याक फटयता? तुमी आतां 5,000 हें केलां, टीएमसी फटयता किंवां आयपॅक फटयता, हे 5,000 तुमी लोकांक दितले म्हणून सांगता पावरान येतगीर. वेस्ट बेंगाल आतां 15 वर्सां जाली टीएमसी पावरान आसा, त्या कंट्रीन काय त्या स्टेटीन काय
पांचशे वयर रुपया अजून मेळना कोणाकूच, फायनल हे पांचशे रुपया तेंचे आसा. हांगा ते कितें म्हणटा, ते प्रोविजन करतले हे पांचशे पांचशे हे पांच हजार दिवपाक. कसले प्रोविजन करतले तुमकां? वेस्ट बेंगालाक आडयले कोणे लोकांक पांच पांच हजार दिवपाक? एटलिस्ट आमच्या गोंयकारांक तरी कळटलें आशिल्लें की हां, पांच हजार वेस्ट बेंगालाक दिले म्हणजे आमकांय पांच हजार दितले. म्हणजे टोटल 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 गोंयकारांक मूर्ख समजता, गोंयकारांक मूर्ख करपाचो प्रयत्न ठरला आनी आपली पोळी भाजून घेवपाचो प्रयत्न चल्ला तेंचो. कमिंग टू नेक्स्ट पॉयंट, कालच एक पॉलिसी अनाउंस केल्या 18 ते 45 वर्सांच्या एका 4% लोन दितले म्हणून 20 लाख पर्यंत. अरे आमचे कडेन गोवा गव्हर्मेंटा कडेन काय बऱ्यो स्किमी आसा, युथांक खबर ना, सगळ्यांक खबर आसा. तांकां दिसता कितें, हे युथांक कांयच खबर ना, युथ आमचे सगळे गोंयकार पिशे, ते सांगता ते खरें म्हणटले. कारण प्रायम मिनिस्टर रोजगार योजना, सीएम रोजगार योजना, त्या शिवाय ईडीसीन आनी एक स्कीम केल्ली आसा लोन दिवपाची. कितें तुमी जर बिजनेस करतले जाल्यार तेजेरूय लोन करपाक मेळटा. हें सगळें सोडून लोकांक फटक कशें 20 लाख पर्यंत दितले, आनी तेय बी पावरान येतले. आनी एक डिलर कितें म्हणटा तेतूं, 1000 रुपया आमकां मायनिंगाच्यान मेळटले ते करतले. म्हणजे शिता फुडें मिठूय खावन तयार जाले ते. कारण 1000 तुमकां मेळपाक पयलीं तुमी पावरान येवंक जाय. पावरान येतकीर तुमी ते मायनींग तुमी स्टार्ट करपाक जाय, तेन्ना तुमकां 1000 मेळटले. आनी हेजेर 1000 कोटी म्हणजे सारकें कमिशन, कितलें कमिशन मेळटलें तें कॅल्क्युलेशन चालू आसता. आतां एक तुमी म्हणटा युथांक, टीएमसी म्हणटा युथांक जॉब दितले, हे दितले, तें दितले. म्हाजो प्रयत्न आसा, आज 2500 ते 3000 आयपॅकान लोक भायले कित्याक हाडले हे प्रत्येक गोंयकारान विचारपाची गरज आसा युथान. कारण हेच 2500 ते 3000 गोंयचे लोक कामाक लागतले आशिल्ले. 1-1 लाख 50-50 हजार जो पगार दिता तांकां, ते प्रत्येक जाणांक जर गोंयकारांक दिले जाल्यार गोंयकारांक खंय तरी विश्वास निर्माण जातलो आशिल्लो की यस, गोंयकार खातीर हें काम करता, टीएमसी गोंयकारा खातीर काम करता. पूण ना, एकाय हेजे वयल्यान इन्सिडंटा वयल्यान सगळ्या युथांक हांव अपील करतां, चड विश्वास दवरूं नाका टीएमसीचेर. कारण 2500 ते 3000 फायव स्टार हॉटेलांत रावता, सगळे हे पगार, गाडयो बिडयो सगळे इतलो पयसो म्हणटा. आनी तोच जर आमच्या गोंयकारांक जर दिल्लो त्याच भुरग्यांक, जाल्यार म्हाका दिसता खंय तरी एक तांकां आशा निर्माण जातली आशिल्ली गोंयच्या भुरग्यांक, आनी ते पार्टी बरोबर वचपाक सोदतले आशिल्ले. परत म्हजे एक प्रत्येक कडेन आतां येता की जॉब स्कॅम जाल्ल्या. आनी हे पीडब्ल्यूडीचें एक एग्जाम्पल सांगता तुमकां हांव 2014 एक भुरगें मेलिसा डायस म्हणून खाडेपुरीचें भुरगें, ताका डेटा एंट्री ऑपरेटर ह्या प्रॅक्टिकल एग्जाम म्हणजे कंप्युटर एग्जाम आशिल्ली, तेतून 45 मार्क्स पडले, हायस्ट मार्क्स ताका जॉब मेळूं ना. वेरे 18% मार्क पडल्या ताका जॉब मेळ्ळा. म्हणजे तुमचे खंय पावले? म्हणजे तुमी जॉबाचेर उलयता, करप्शनाचेर उलयता, फेवरेटिजम उलयता, दुसऱ्या ग्लासाच्या घरान रावणाऱ्याक दुसऱ्याच्या घराचेर फातर मारपाक अधिकार ना. पयले आपल्या पांया कडेन ह्या मनशांनी पळोवंक जाय. म्हाजो एक रिक्वेस्ट आसा सरकाराक किंवा सगळ्या गव्हर्मेंट एजन्सीक की जॉब जे तुमी करता ते सारके मेरिटाचेर करा. कारण अशें दिसपाक लागलां ग्रेज्युएशनाक 90% मार्क पडटा आनी वेर एज हांगा त्या रिटन टेस्टाक 15 नाल्यार 18 मार्क पडटा आवट ऑफ 100, 40 मार्क्स पडटा. पूण तो हांगा जॉब सेक्युअर करता आनी हो 95% घेणारो ग्रेज्युएशनाक ताका हांगा फेल जाता तो ह्या एग्जामीक. म्हणजे ट्रान्सपरन्सी भितर ना. आनी ही एग्जाम्पल जर दितलो, सामके लायव एग्जाम्पल जर दितलो, तुमी खंयच्याय सेक्युरिटी एटीएमाच्या सेक्युरिटी कडेन पळयात, थंय प्रत्येक जाण धड डकट गार्ड आसतलो, होमगार्ड सुद्दां धड डकट आसतले. पूण पुलीस थोडे जर पळोवपाक वचत जाल्यार बावळटशें दिसता. म्हणजे हे कित्याक जाता? कारण ट्रान्सपरन्सी ना म्हणून जाता. एक व्हेरी सेन्सिटीव इश्यू आज गोंयकारांक हे करता, सतायता.
म्हणजे मायनिंगाचेर ह्यो मायनींग आतां गोवर्मेंटान हें केलांच पावणेर काडटलो ऑप्शन करतलो म्हणून कॉर्पोरेशन करतलो म्हणून आजून काय ती स्टार्ट जावं ना गोवर्मेंटान हेजेर ताबडतोब एक्शन घेवचें कॉर्पोरेशन करचें गोवर्मेंटाकय रेवन्यू मेळुनी आनी लोकांक जेव मेळुनी अशें हांव गोवर्मेंटा कडेन ह्या निमतान मागतां. आतां मेन इम्पोर्टंट मुद्दो म्हणजे ही कंपनी जी टी एम सीन हाडल्या ते कंपनीन 2014 जे सेट जाल्ले पळय सगळे लोक 2014 इलेक्शनाक काँग्रेसीचे अगेन्स्ट आशिल्ले आनी तांकां चेंज जाय आशिल्लो म्हणून त्या वेळार लोकांनी भरमसाट मतां बीजेपीक दिली पूण ही कंपनी आपूण क्रेडीट घेता आपूण हें केलें म्हणून ह्या कंपनी बीजेपीन मागीर ह्या कंपनीक भायर मारलो नाका म्हणून तसोच काँग्रेसीन सुद्दां ह्या कंपनीक भायर मारला नितीश कुमारान ह्या कंपनीक भायर मारला. वेस्ट बेंगालाक सक्सेस जालें म्हणटा तें कित्याक कारण वेस्ट बेंगालाक ममता बॅनर्जीची बेज आशिल्ली आनी त्या बेजी खातीर थंय इलेक्शन ते लढलें नाजाल्यार इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर दीस कंपनी टू वीन. नाजाल्यार गोंयान जें पळय नाटक चल्लां तें जर पळयत जाल्यार म्हाका दिसना एक सुद्दां सीट मेळचो तेंचे पॉलिसी प्रमाणे एक सुद्दां सीट टी एम सीक मेळपाची चान्सीस ना आनी हाका सगळें कारण म्हणजे ही कंपनी. म्हाका हांगा वायट दिसता सांगपाक सॉरी टू से दीस दॅट ममता बॅनर्जी हॅज बिकम पपेट इन द हँड्स ऑफ दीस कंपनी कारण शी इज नॉट अवेर शी इज गोईंग अकॉर्डींग टू द एडवायस ऑफ प्रशांत किशोर हे आय वॉन्ट टू मेन्शन हियर आनी शी हॅज बिकम पपेट इन द हँड्स ऑफ दीस कंपनी व्हेरी सॉरी टू से दीस पण अशें जावं जायना. हेच जर गोंयच्या लिडरांक घेवन किंवा प्रत्येकाक जर कॉन्फिडन्सान जर काम केल्लें आज इतली टी एम सीक डॅमेज जावची नाशिल्ली हें म्हाका हांगा सांगपाचें आसा. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडींग दीस कॉन्फरन्स. क्वेश्चन्स प्लीज. सर तुमी म्हणटा की हे जे कोण भितर घेतिल्ले आसा कार्यकर्ते पयलींचे कॅन्डिडेट्स कोण कोण घेतलेले आसा न्ही 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 लास्ट इलेक्शन 2017 पळय जालें त्या इलेक्शनान कोणानी खूब कॅन्डिडेटांनी रीण काडून इलेक्शन घेतलें कोणा कोणा कडल्यान पयशे घेवन स्वताचे भांगर विकून पयशे घेले आनी त्या वेळार डिलरांनी कितें सांगलें आमकां की तुमी खंयच्यान तरी पयशे अरेंज करा तुमचे आपूण दिता मागीर आनी तेजे बरें बेस्ट एग्जाम्पल म्हणटा तो विजय गांवकार फ्रॉम उजगांव. विजय गांवकार अजुनूय तेंच्या नांवान शंख पडटा कारण ताका पयशे दिता म्हणून सांगले ताणें भांगर विकले ताणें आपले कोणा कडेन रीण काडून इलेक्शन म्हणजे ही वॉज थिंकींग ही वॉज व्हेरी पॉझिटीव अबावट हीज विक्ट्री. तेन्ना मागीर हांवें जेन्ना पळय चवकशी केली तेन्ना म्हाका डिलरांनी सांगले की प्रत्येकाक 80-80 लाख रुपया दिल्या म्हणून हांवें सगळ्यांक वचून चवकशी केली तुमकां दिल्या कोणाकूच 80 लाख मेळूंक आमच्या पार्टीन एम जी पार्टीन ते म्हणून डिलर म्हणटा ते आतां सगळें चल्लां ते डिलींग. अशें ते म्हणटा म्हाकाय खूब फावटी प्रश्न विचारता म्हाका दिसता हे आय पॅक जाले ठरयता म्हाकाय म्हाजेर खूब हें जालें की म्हाका कितलेशे कोटी दिले म्हणून हांव म्हटलें हांवें तेंका ते परत दिले आतां सुद्दां नवी मेसेज जाल्या की म्हाका कोणें तरी एका पॉलिटिकल पार्टीन 1.5 कोटी रुपया दिलो म्हणून म्हाका दिसता तुमकांय पावले आसतले 1.5 कोटी म्हाका खूब लोकांनी विचारले 1.5 कोटी दिले हांवें म्हटलें दिल्ले रे पूण ते हांवें तो ओरिजिनेटर पळय कोण आसा मॅसेज धाडपी तेजे कडेन दवरल्या आनी जे मनीस स्प्रेड करता ताका प्रत्येकाक 1-1 लाख रुपया दिया 150 लोकांक ते 1-1 लाख रुपया म्हटल्यार फस्ट स्प्रेड करपी मनशाक आनी ओरिजिनेटर ऑफ दॅट मॅसेज पळया तेजे कडेन ते 1.5 कोटी दवरल्या ते एक तर तेजे कडल्यान घेवनी 1-1 लाख रुपया नाल्यार तेजी 1-1 लाख प्रत्येकान 1-1 थापट मारल्या पुरो तेजेर जाले. लवलो फाटल्या दिसांनी तूं टी एम सीक जॉयन जाल्लो मागीर एम जे पी जॉयन जाल्लो तूं आतां भायर पडटा आतां एलिगेशन करता कित्याक लागना एलिगेशन करिना म्हाका कळ्ळें न्ही फॅक्ट्स तूं यू डिनाय माय फॅक्ट्स यू आय दीज आर नॉट एलिगेशन दीज आर वीथ प्रूफ
हांव जें पळय कितें उलयता वीथ प्रूफ. पूण म्हाका भंय दिसना त्या बिल्या त्या बिल्या टीएमसी बिल्या आनी एमजीपी बिल्या परसेप्शन घे लोकांचे परसेप्शन घे ऑल ओवर गोवा कितें परसेप्शन आसता घेया तुमी लोक कशें उलयत ते आनी हांव एलिगेशन करिना आय स्पीक वीथ प्रूफ. सो तूं जेन्ना जॉयन जाल्लो तेन्ना तुका ट्रूथ खबर नाशिल्ले ना खबर नाशिल्ले जेन्ना पळय तेंच्यांनी गोंयची डिविजन केलें हिंदू आनी कॅथलीक तेन्ना आय रियलायज यस दीस इज ट्रूथ टीएमसी इज अगेन्स्ट हिंदू अशें म्हाका दिसपाक लागलें. आनी सगळें घेता आसतना तेंच्यांनी ती हें केली न्ही कॅथलीक आपल्याक घेतली हिंदू एमजीपीक दिल्या यू कॅन सी दीस आर फॅक्ट्स. नेक्स्ट स्टेज आय एम एट होम व्हेरी नायसली स्टेईंग एट होम डुईंग माय वर्क म्हाजे कडेन आसा काम धंदो आसा म्हाजे कडेन फॉर एग्जाम्पल आय गॉट एग्रीकल्चरल लँड शेतान जर रावप केलें जाल्यार आय गेट पपया केळी बी तसली फ्रूट मेळटा म्हाका आय एम हॅपी. राजकारणसून रिटायर घेता नो हो हितून राजकारणाच्या हें घेना आय एम वेटींग फॉर इलेक्शन्स टू डिक्लेर आनी मागीर म्हाका प्लॅटफॉर्म मेळ्या पुरो म्हाका प्लॅटफॉर्म लोकांचेर एलिगेशन करण्या पेक्षा आपूण कितलो स्ट्रोंग वचपाक जाय. आतां पयर एक स्टेटमेंट केलो बीजेपी गव्हर्मेंट इज करप्ट म्हणून पूण तुज्या पार्टी तुज्या टायमा वयल्या हांवें कितलीशीं करप्शनां ओपन करून दाखयलां मागीर पळोवया रिटायरमेंटाचे खंयची पार्टी अप्रोच जाल्या तुमी ना म्हाका अजून कोण अप्रोच जावं ना हांवूय कोणाक अप्रोच जावं ना पळय अल्टिमेटली यू नो एवरीबडी नोज इन गोवा वॉट इलेक्शन कॉस्ट अपक्ष रावपाचो विचार आसा अजिबात ना अजिबात ना. सर टीएमसी म्हणजे आतां सरकारा कडेन असले स्किमी चड आहा पण ते कित्याक कार्यकर्त्यांकूच मेळटा आनी असल्यार थोडे कितें इम्प्लिमेंट सुद्दां जायना जायना एक्झॅक्टली हे पयली पासून चालू आसा आय नो वन केस व्हेरी व्हेरी प्रोविदोरियाक फंड्स येयल्ले प्रोविदोरिया ते फंड लोकांच्या भायल्या भायर नांवाचेर घेवन गायब जाल्ले आसा आय नो आय हॅव सीन दोज थिंग्स हांव तेन्ना हांव पुलिशेन आशिल्लो कशें लोकांच्या नांवाचेर हेजेर हे करताले ते. सर जे आतां फाटल्या टायमान एमजीपीन सोडून गेल्ले ते पुन्हा एमजीपीक जॉयन जावचे म्हणटा आज व्हेरी गूड अग्रलेख असा खंयचो जाण तूं लोकमताचेर ते पळय जेका काडूया म्हणटाले आनी त्याच आतां ताका परत घेवया म्हणटा तेंचो सगळ्यांचो सत्कार आपूण करता म्हणून एडिटरान बरयला परत कोणाक बाबू कॅम्पीन घेवया म्हणणारे तो सगळ्यांचो सत्कार करता म्हणून आय वॉज इम्प्रेस्ड वीथ दीस वन स्टेटमेंट तेंचो खरोच सत्कार करपाचो सगळ्यांचो. सर एमजीपी ही आमची गोव्यातली ओल्डेस्ट पार्टी ओके आनी लास्ट सिक्स मंथ जाल्या आमची टीएमसी येयल्या आनी आज टीएमसी एमजीपी 10-12 ऑफर करता इट मिन्स एमजीपीचो बेस खंयतरी कमी जाला अशें दिसता तुमकां तुमी सांगा की आमची ओल्डेस्ट पार्टी आसा. हांव ज्या ज्या जाग्यार पळयता थंय म्हाका मेसेज मेळटा की एमजीपी सोंपली एमजीपीचो एक सुद्दां सीट येवपाक डिफिकल्ट खंयचोय सांगूंक घेया तुमी जाल्यार लोकांचे परसेप्शन पळया ज्या दिसा त्या टीएमसी बरोबर अलायन्स केलो त्या दिसा ग्राफ देंवला ऑफकोर्स त्या बरोबर टीएमसीचोय देंवला मूळ कार्यकर्ते आसले ते नाराज ना नाराज आसा वोटर्स आर नाराज कार्यकर्ते चार कार्यकर्ते पळय आसा कार्यकर्त्याचो आमी आमकां खबर आसा कार्यकर्ते कशें काम करता ते कळ्ळें न्ही पूण लोकांचे परसेप्शन कशें मतां लोकांनी मारूं जाय कार्यकर्ते येवन कांय मतां मारपाक शकना. सर फाटल्या दिसांनी एमजीपी लिडरान एक स्टेटमेंट केलें आमकां जर बेस्ट फायनान्स मेळत आमी इलेक्शनान फुडें वयतले टीएमसी मेळ्ळो दिसता तेंकां हांवें सांगला न्ही हांवें ऑलरेडी सांगला लास्ट एका मिटिंगेक प्रेसा की ऑलरेडी 1 crore हॅज बीन डेपोजिटेड इन बँक ऑफ महाराष्ट्रा महाराष्ट्राची गोमंतक पार्टीच्या अकाउंटाचेर देट इज ओन्ली 4% बाकीचे सगळे 1 crore हय थँक्यू. Thank you, thank you very much.